नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सातारा बस स्थानकामध्ये आलेलो आहे. इथं विद्यार्थ्यांना गेले कित्येक दिवस पासासाठी लागणारे फॉर्म मिळत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. नेमकी काय परिस्थिती आहे आपण इथं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. काय सांगशील मित्रा? 4 दिवस झाले होते तिथं पास फॉर्म भेटत नाही. 4 दिवस झाले तरी पण पास फॉर्मच भेटत नाही इथे. बरं, किती 4 दिवस झाले होते? हां. बरं, त्यामुळे तुला एसटीनं किंवा खाजगी वाहनाने ये जा करावी लागत असेल. हो. काय सांगशील? रोज म्हणतात आज या उद्या या, आणि पास फॉर्म काय मिळत नाही आहे. किती एसटीनं आम्हाला रोज 50 रुपये जातात, त्यामुळे आमच्या घरचे ओरडतात. आपण हे विद्यार्थ्यांच्याकडून ऐकून घेतलेलं आहे. नेमकी काय परिस्थिती आहे? विद्यार्थ्यांची आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. एसटीचे अधिकारी मात्र त्यांना दिवसा उद्या या परवाया अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांच्या आर्थिक परिस्थितीशी खेळ करतायत. यावर एसटी अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही अधिकारी उपलब्ध झाला नाही आहे. मी नागठाणवरून सातारला येते रोज. तर ह्यांचे रोजचे नागठाणमध्ये 5 कक्षा असून सुद्धा 4-5 दिवस झाले तरी आम्हाला पास भेटत नाही. आमच्या घरी काही पैसे झाडायला लागलेत का? तुम्हीच सांगा फक्त. आम्ही साधे शेतकऱ्याची मुले, पैसे जर झाडायला लागले असते ना तर ह्यांच्याकडे पासच काढला नसता आम्ही, कळलं का? ज्यांची लायकी आहे ना त्यांनाच इथं ठेवा, बाकी कुणाला सुद्धा ठेवायची गरज. या विद्यार्थिनीच्या भावना आपल्या लक्षात आल्या असतील. तिच्या डोळ्यात तरळलेले अश्रू तिच्या परिस्थितीची आपल्याला जाणीव करून देत आहेत. मात्र हीच जाणीव या एसटीच्या अधिकाऱ्यांना नेमकी कधी होणार, की जाणीवपूर्वक या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची शैक्षणिक वर्षाशी या एसटीचे अधिकारी खेळ तर करत नाही आहेत ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो.